भिवंडी तालुक्यातील तब्बल 2000 हेक्टर जंगलातील पक्षी वाचवण्यासाठी वन अधिकारी साहेबराव खरे हे दिवसरात्र मेहनत घेऊन प्रत्येक गावोगावी जाऊन नागरिकांना मुलांना एकत्र करून जंगल आणि पक्षी वाचवण्याचे धडे देत आहेत. त्यामुळे नागरिकही चांगला प्रतिसाद देत असून पक्षी आणि जंगल वाचवण्यासाठी आता नागरिक सुद्धा पुढाकार घेताना पाहायला मिळत आहेत. या प्रसंगी वन अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा राखीव वनाचा एक भाग आहे. राखीव वन कंपार्टमेंट नंबर 10/29 आपण उभे आहोत आणि येथे 2018 पावसाळ्यात 11,111 झाडे लावण्यात आलेली आहेत. मिश्र प्रजाती, त्यात साग आहे, खैर आहे, आवळा आहे, शिसू आहे, इत्यादी झाडे इथे लावण्यात आलेली आहे. आणि इथे गावकऱ्यांच्या सहभागानं अतिशय उत्तम सहभाग लाभला, त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे जंगल झालं. आणि याचा परिणाम असा दिसून आला की गावकरी आता इथं मागणी करायला लागलेत की ही जो हा जो भाग आहे आपण वाढवला, मोठा केला, इथं पर्यटन स्थळ व्हावं. त्याबाबत इथल्या ग्रामपंचायतीने आमच्याकडं पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच आता दिनांक 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात आपली पक्षी सप्ताह दिन साजरा होत आहे. 5 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त वन अधिकारी ज्यांचं ते पक्षी तज्ज्ञही होतं त्यांचा वाढदिवस होता, मारुती चितमपल्ली. आणि दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉक्टर सलीम अली यांचा वाढदिवस आहे. या दोन दिनांचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारनं अनेक NGOचे आग्रहस्तर, अनेक पक्षीप्रेमीचे आग्रहस्तर प्रथमच यंदा महाराष्ट्रात हा उपक्रम राबवला जात आहे. आणि मी दिनांक 5 नोव्हेंबरपासून तर आज तक आहे कंटिन्यू पक्षी सप्ताह साजरा करण्यासाठी विविध गावात खेडेपाड्यात जातो, लोकांना आवाहन करतो, त्यांच्या मुलाबाळांना आवाहन करतो की बाबा या पक्ष्यांची हत्या थांबवा. त्या गलोली बेचकी ज्या त्याच्याने पक्ष्यांची हत्या करण्यात येत आहे त्याच्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि उत्तम प्रतिसाद मला आजपर्यंत बऱ्याच गावामध्ये मिळत चालला आहे आणि नक्कीच मिळेल अशी मी आशा बाळगतो. खरोखर कारण हा पक्षी सप्ताह सक्सेस होईल आणि मला तरी कुठेही ऐकवत येत नाही की मी जो उपक्रम चालू केला आहे तो अद्याप तरी माझ्या जो मी ज्या ठाणे डिव्हिजनमध्ये काम करतो आहे माझे RFO पडगा संजयजी धारुणे साहेब त्यांचं मला चांगलं मार्गदर्शन लाभलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथे माझे टीम माझ्याकडे प्रमोद सुतार आणि श्री विष्णू असोले दोन वनरक्षक आहेत, एक जागा रिक्त आहेत. आम्ही हे तीनच कर्मचारी जवळजवळ 2000 हेक्टर एरिया आम्ही इथं सांभाळतो आहे. अनेक ठिकाणी आम्हाला काही ठिकाणी संघर्षही होतं पण संघर्ष कमी, पण जिथे तिथं माझ्या मोटिवेशनमुळं आणि स्पीचमुळं लोक आमच्याकडे येत आहेत आणि आम्हाला सहकार्य करतात. मी काही ठिकाणी निगेटिव्ह गावंसुद्धा पॉझिटिव्ह केली आहेत. उदाहरण देतो, पहारे नावाचं गाव, तिथली तरुण मंडळी, त्यातला एक दीपक भोईर नावाचा एक मला मुलगा भेटला आणि त्याने सांगितलं की साहेब आमच्या गावासमोरचा डोंगर जो हुगडा बोडकर दिसतो आहे तो डोंगर हिरवागार हो अशी माझी इच्छा आहे. मी लागलीच तिथं गेलो आणि तो बघितला आणि त्याच वर्षी मी साहेबांना सांगून तिथं मी प्लांटेशन केलं आणि ते सक्सेस झालं. आज कधीही तुम्ही जाऊन बघू शकता, तिथंसुद्धा उत्तम प्रकारची लागवड झाली. तर सांगण्याचा उद्देश आहे की पक्षी सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही आणि आमचे कर्मचारी खेडोपाडी गावात जाऊन मिसळतात आणि लोक सहभाग चांगला आम्हाला मिळतो आणि याचा निश्चितच वन खात्याला फायदा होईल आणि जबरदस्त जनजागृती होईल. या भागातील पक्षी सुस्थितीत राहतील, वाचतील, अशी आशा बाळगण्यात काही हरकत नाही. छावा न्यूज 100 मराठीसाठी अभिजित हिरे, भिवंडी. आपल्या छावा न्यूज 100 मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी वन कुलकर्णी. नमस्कार, मी विभूती जोशी. आपल्या छावा न्यूज 100 च्या परिवाराकडून कळकळीची विनंती. आपल्याला धा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही, त्यामुळे असं पसरवू नका. घरात राहा, सुरक्षित राहा. शासनाला व पोलिसांना सहकार्य करा. धन्यवाद.